रिसोड जिल्ह्यामध्ये आयपीएल सट्टा खेळणाऱ्या अवैध जे गुन्हेगार आहेत त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली। पोलीस अधीक्षक वाशिम बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून वाशिम जिल्ह्यातील गुंडाविरुद्ध तसेच अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेऊन वाशिम जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती आणि अवैध व्यावसायिकांवरती धडक कारवाई करून त्यांच्या मुसक्यावरल्यात वाशिम जिल्ह्यातील वातावरण भयमुक्त करण्यासाठी प्राधान्याने भर दिला आहे। जिल्ह्यातील अवैध धंदे करणारे आणि अवैधरित्या क्रिकेट सट्टा चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे। त्या मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम या गुप्त माहितीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर रिसोड शहरात आयपीएल 2022 मधील क्रिकेट सट्ट्यावरती छापा टाकून 46 आरोपींविरुद्ध कारवाई, 4 आरोपींना अटक केली आहे। यात एक लॅपटॉप, 8 मोबाईल, 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात। त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, पोलीस उपनिरीक्षक अतुल मोहनकर, सुनील पवार, प्रशांत राजगेश राठोड, निलेश इंगळे, अविनाश वाढे, प्रशांत चौधरी, सायबर सेल यांनी देखील सहभाग नोंदवला। प्रतिनिधी फयाज कुरेशी, न्यूज 24 रिसोड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।